गुजरात मधल्या सुरत मध्ये केमिकल टँकर मधून गळती झाली आहे. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय तर 20 पेक्षा अधिक मजूर सध्या गंभीर आहेत. प्रिंटिंग मिल जवळ टँकर चालक हा विषारी केमिकल नाल्यामध्ये टाकत होता आणि त्याच वेळेला ही वायू गळती सुरू झाली आहे. हवेशी संपर्क येताच प्रिंटिंग मिल मधले मजूर गुदमरायला लागले आणि त्यातल्या 5 जणांचा मृत्यू झालाय. सचिन परिसरामध्ये भरपूर केमिकल फॅक्टरीज आहेत आणि त्यामधल्याच एका फॅक्टरीमधून ही केमिकल टँकरमधून गळती झाल्याचं कळतंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे निवासी डॉक्टरांचं बाधित होण्याचं प्रमाण आता वाढलंय. बुधवारी 56 निवासी डॉक्टर्स बाधित झालेत. राज्यात एकूण 226 निवासी डॉक्टर्स बाधित आहेत. तिसऱ्या लाटेमध्ये आरोग्य यंत्रणेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासू शकतो. सर्वाधिक म्हणजे 80 बाधित डॉक्टर हे सायन रुग्णालयातले आहेत. त्याखालोखाल जे रुग्णालयातले 73 आणि KEM रुग्णालयातले 40 डॉक्टर्स बाधित आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील शाळा आजपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईनंतर हळूहळू खबरदारी म्हणून राज्यातील शाळा सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येतोय. नागपूर शहरामध्ये 1 ते 8 शाळा बंद राहणार आहेत. नागपूरमधल्या ग्रामीण भागातल्या शाळा मात्र सुरू असतील. पालकमंत्री नितीन राऊत यांनी माहिती दिली आहे. नागपूरमध्ये दिवसभरात 404 कोरोनाबाधित काल दिवसभरात आढळून आले. मॉल मंगल कार्यालय याबाबत नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत आणि जर नियमांचं उल्लंघन झालं तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण असताना मध्य आणि पश्चिम रेल्वेतली गर्दी कायम आहे. त्यामुळे सरकारी खासगी कार्यालयीन उपस्थिती 50% करावी आणि अर्थचक्र न थांबता लोकल प्रवासासाठी वेळेची मर्यादा आणण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येते. रुग्णसंख्येमध्ये गेल्या आठवड्याभरापासून वाढ होती आणि मुंबई उपनगरीय रेल्वेतील वाढत्या गर्दीबाबत राज्य सरकारनं निर्णय घेतलेला नाहीये. पुण्यामध्ये 18 वर्षांवरच्या नागरिकांना आज 193 केंद्रांवर लस देण्यात येणार आहे. त्यातल्या 10 केंद्रांवर फक्त कोवॅक्सिन लस असेल तर 15 ते 18 या वयोगटासाठी स्वतंत्र 40 केंद्र आहेत आणि या सर्व केंद्रांना कोवॅक्सिनचे प्रत्येकी 250 डोस दिले गेलेत. मुंबई विमानतळावर मार्गदर्शक तत्वांनुसारच टेस्टिंग सुरू आहे असं स्पष्टीकरण BMC ने दिलंय. 2 दिवसांपूर्वी एका प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये त्यानं टेस्टिंग क्वारंटाईन प्रक्रियेतून BMC पैसे उकळती असा आरोप केलेला. कारण लंडनमध्ये निगेटिव्ह आढळलेले काही प्रवासी मुंबईमध्ये पॉझिटिव्ह आले होते त्यामुळे त्यानं हा आरोप केला होता. कोरोना रुग्णवाढीमुळे 5,000 घरांची सोडत आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ही सोडत 26 जानेवारीला होणार होती पण राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि सिडकोचे MD डॉक्टर संजय मुखर्जी हे दोघंही जण कोरोना बाधित आढळले आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी सध्या केली जाते. सह्याद्रीची उंची म्हणजे